परत एकदा सांगतो, आमची पक्षाची जी पॉलिसी आहे की मी काय आता कॅमेरेसमोर उघड करणार नाही, ऑनलाईन असो ऑफलाईन असो जास्तीत जास्त व्हावी याचा प्रयत्न. त्याचे नेते संजय राऊत साहेब असतील, त्यानंतर मला वाटतं विनायक राऊत साहेबांनी देखील मीडियासमोर शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडलेली आहे, आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी शिवसेनेचं अधिकृत स्टेटमेंट देखील जारी केलेलं आहे, आणि त्यामुळे पक्षाची भूमिका ही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. आपण फक्त समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, आणि तेढ निर्माण झाल्यानंतर कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ही देखील जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे असंच मलाच वाटतं. आपण पाहिलं तर भाजपची यूज अँड थ्रो पॉलिसी ही केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात त्यांनी राबवलेली आहे. काल बरोबर भाजप सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पुन्हा येईन व्हिडिओ येणं, आणि त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे विधान मला वाटतंय भरपूर काही बोलून जातं. त्यांनी काल असं सांगितलंय की एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विधान परिषदेवर घेऊ, त्यांना जरी विधान परिषदेवर घेतलं तरी बाकीच्या 39 लोकांचं काय होणार हे मला वाटतं आता महाराष्ट्रात सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे थोड्या दिवसांचा काही खेळ आहे, आपण पाहूया.